संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुक येथील श्री यशवंत बाबा मंदिर जीर्णोद्धार आणि कलशरोहण तसेच ध्वजारोहण त्याचबरोबर अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. गावातील दानशूर व्यक्तींच्या प्रयत्नातून हे भव्य दिव्य असं मंदिर ग्रामस्थांनी उभारलं आहे. गुरुवार दिनांक 1 डिसेंबर रोजी घटस्थापना होऊन मूर्तीची ग्रामप्रदक्षिणा आणि शोभायात्रा पारंपरिक पद्धतीनं काढण्यात आली होती. यावेळी भागवताचार्य श्रावण महाराज जगताप यांचं कीर्तन पार पडलं. शुक्रवार दिनांक 2 डिसेंबर रोजी महंत मुक्तानंदजी महाराज यांच्या शुभहस्ते कलशरोहण सोहळा पार पडला. त्यानंतर रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा यांच्या काल्याच्या कीर्तनानं या सोहळ्याची सांगता झाली. यावेळी महंत मुक्तानंदजी महाराज यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर गावातील ग्रामस्थांनी हे मंदिर पूर्णत्वास नेल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आज या सुंदर अशा कोठे गावामध्ये सच्चिदानंद सद्गुरु श्री यशवंत बाबांचं दिव्य मंदिराचं कलशारोहण मूर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम या ठिकाणी चाललेला आहे. ही सगळी डोपे पाटील परिवार आणि सगळं भक्त परिवार मिळून यांनी जो सुंदर कार्यक्रम केला तो कार्यक्रम संपन्न झाला आहे. संत येतात आपल्या अलौकिक कार्याने सगळ्या जगाचं कल्याण करत असतात. कायावाच्या मनाने आपलं सगळं समर्पण करतात देवासाठी समाजासाठी. म्हणून संत हे अत्यंत दुर्मिळ आहे. संत भेटतच नाहीत आणि जे भेटलेत त्यांच्या चरणावर आपलं सर्वस्व समर्पित केल्यानंतर जीवाचं आत्मकल्याण होतच असते. या भावनेनं आपण सेवाभाव ठेवला तर निश्चितपणे हे मंदिर लोकांच्या जनहितासाठी कल्याणासाठी नक्की कार्य सिद्ध करेल अशी सद्भावना आहे आणि या लोकांना शुभेच्छा आहेत. आणि संत परंपरेमध्ये ज्या न्यायाने ज्या धर्माने हे व्यवस्थापन व्हायला पाहिजे त्याप्रमाणेच हे कार्य या ठिकाणी चाललेलं आहे. महाराज श्री समाधानजी महाराजांचं कीर्तन आता या ठिकाणी आहे. म्हणून या कार्याला आमच्या उदंड शुभेच्छा आहेत आशीर्वाद आहेत. रामकृष्ण काय लागेल ते सांगा. मी कधी आलो आणि रिकामा त्यांनी गेलोच नाही. नाना शेट्टी तुम्ही आजोब शेठ बालके शांताराम शेठ वाकडे सगळी मंडळी होती. मला कार्यक्रमाला बोलायला येत नाही का बोलू. मला ते खोटू माझ्या कार्यक्रमाला बोलले म्हणून 1,000 रुपये घेऊन टाका. म्हणजे मग तो काय आवडला आली का नाही आता म्हणत होती काही लोक काय करे बरोबर राव. म्हणजे परंतु देवाच्या कृपेने आपल्या काय काही पडत नाही करून दर्या तर म्हणतो का आणि ते देत असतो मी. आता इकडे पत्रच्या कार्यक्रमाला बोलावलं परंतु तुम्ही गणेशराव आणि आता शेट्टी सकाळी मला फोन केला उमा खास कार्यक्रम त्यांनी पत्रिका दिली पण फोन नाही केला मी. पण त्या काळामध्ये पत्रमाला देखील माहिती की काय असेल तर ते बाळासाहेब भारती वगैरे तिथं काय काम करणार माहिती मी कळवून रिके माझाच नाही. तुम्हाला जे कळेल ते मला सांगा. 1,000 रुपयात काय असेल ते सांगा. ते निश्चित या ठिकाणी मी देण्याचं कबूल करतो. म्हणजे यशवंत बाबांच्या मंदिराचा जीर्णोद्धार होतोय. काल पोतुरजी बाबांचा मंदिराचा जीर्णोद्धार झाला. गेल्या वर्षी खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धाराचं काम झालं. कोठा गाव या ठिकाणी महाराज निपाळले या दऱ्यामध्ये आले पण हे निसर्गरम्य वातावरण काय तर ही ताकद आहे. या क्षेत्राची ताकद आहे. तुझे डोपे जातात तसे डोपे गणेश डोपे डोपे परिवार अनेक डोपे चंदू सर आहेत आमचे डोपे सर. गेल्या कोविडमध्ये ठिकाणी मला वाटतं दसरे ते महाराज होते संजय बोलले की संतांनी काय दिलं संतांनी उलट केलं कीर्तन म्हणजे संदेशाच्या रूपानं आणि कीर्तनकार या ठिकाणी बुलणे करते आणि आपल्या येडे मागे पिचकर मागतात. म्हणजे आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांनी खरंच कीर्तनामध्ये काहीतरी घ्यायसारखं होतं. कितीतरी त्यांनी उदाहरण दाखले दिले की घंटीचं उदाहरण दिलं शेवटला शिकायला घंटी श्रीकृष्णाने ते संपदा आणि भावनिक आणि असं गाव आहे की तिथे काही ना काही दरवर्षी छान असे कार्यक्रम वारकरी संपाजी असताना हे परंपरा आपण जपली आणि खरोखर या आज जे समाधान महाराजांचं छान असे कीर्तन झालं त्याला तरी साथ देणारे पत्रिजी महाराज बाबा मंदिर जीर्णोद्धार करून खऱ्या अर्थाने कलशारोहण करून आज नारायण या ठिकाणी प्रगट केलेलं आहे आणि झाले समाधान. खऱ्या अर्थानं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की झाले समाधान. आज तुम्ही जे काही कीर्तन सेवा या ठिकाणी ठेवलेली आहे हरिभक्तपरायण समाधान महाराज शर्मा आपल्या सगळ्यांचं कीर्तनाच्या सेवेनं त्यांनी भरपूर अशा प्रकारे या वाङ्मयातून समाधान केलेलं आहे. त्यांचंही आपण मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त केलेले आहेत. खरोखर खूप कष्टातून मेहनतीतून श्रद्धेतून हे मंदिर उभं राहिलेलं आहे. याच्या पाठीमागे सगळ्याच मंडळींचं खूप मोठं योगदान आहे. ही साक्षात ही आपल्या पाठीशी उभी राहणारी दैवत आहेत. आपल्या नवसाला पावणारी आपल्या संकटाला धावणारी असं म्हणतात की
म्हणजे देवाचा धावा हा अंतिम क्षणी माणूस करत असतो, की जेव्हा कुणीही आपल्या मदतीला येऊ शकत नाही, तेव्हा संकट तेवढं मोठं असतं, तेव्हा खऱ्या अर्थाने देव धावून येतो आणि ते संकट दूर केल्याशिवाय राहत नाही. खरोखर आज हा जीर्णोद्धार होत असताना एक खूप मोठा निधी या कार्यक्रमाला लागला असेल, खूप मोठा अखंड हरिनाम सप्ताह तुम्ही केला, याच्यासाठी खूप मोठा निधी तुम्ही सगळ्यांनी गोळा केला असेल, त्या ठिकाणी पाहिजे ते योगदान सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी दिलं गेलं असेल. मला एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे की आपला धर्म हिंदू धर्म आहे, आपली ही मंदिरं उभी राहिली पाहिजेत आणि या मंदिरांसाठी आपल्या सगळ्यांचं सर्वतोपरी अशा प्रकारचं योगदान राहिलं पाहिजे. एका गावामध्ये एका राजकीय नेत्याला बोलवलं गेलं, 7.5 वर्ष लोक त्या ठिकाणी कष्ट करत होती, लोकांना वाटलं नेते येतील काहीतरी टिकून जातील, नेत्यांनी सांगितलं तुम्ही हा बावटपणा करता, मंदिरं बांधू नका, दुसरं काहीतरी तुम्ही चांगली कामं करा. चांगली कामं कुठली आहे? 12व्या शतकात पाहिलं किंवा जेव्हा ही पृथ्वी निर्माण सगळ्यांनी भरभरून मदत करावी, राजकीय नेत्यांना विसरून जावं, ज्यांनी मंदिरं बांधली नाही मंदिरांना विरोध केला, आपण पाहतोय त्यांचं देशामध्ये काय स्थान निर्माण झालं. आणि म्हणून मंदिराला विरोध करणारी माणसं नेहमी खाली गेलेली आपण पाहिली आहे. म्हणून सर्वतोपरी अशा प्रकारे माझा सर्वांत करण्याचा भाव या यशवंत बाबांच्या चरणी समर्पित करून अतिशय जागृत अशा प्रकारची परवा त्या ठिकाणी पत्रोजी बाबांचा उत्सव झाला, आपल्या खंडेरायाचा उत्सव केवढा मोठा गेल्या वर्षी झाला, हे अतिशय धार्मिक अशा प्रकारचं तीर्थक्षेत्र हे कोठे गाव आहे आणि म्हणून या कोठे गावाला खऱ्या अर्थाने ही धार्मिकतेची सांगड असल्यामुळं खूप मोठे कार्यक्रम तुम्ही सहजरित्या निलया भगवंताची कृपा असल्यामुळं पूर्णत्वास नेता, याची खऱ्या अर्थानं मला खूप मोठा अभिमान सार्थ अशा प्रकारचा अभिमान वाटतो. छोटासा निधी अल्पसा निधी माझ्या मतीनं या ठिकाणी माझी इच्छा आहे की द्यावं, खूप द्यावं असं मला वाटतं. मला भगवंताने 1000 कोटी रुपये द्यावे आणि मी खरोखर ते मंदिरांसाठी समाजासाठी देत राहावं. एक अल्पसा निधी या ठिकाणी 21,000 रुपयाचा निधी मी या भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि पुन्हा एकदा भगवान श्री यशवंत बाबांनी आपल्या सगळ्यांचं कल्याण आणि कल्याण करावं अशा प्रकारची प्रार्थना करून थांबतो. पुरातन काळापासून हे आमच्या श्री यशवंत बाबा यांचं मंदिर आहे, त्या मंदिराचा आम्ही आमच्या सर्व डोफे मंडळी असतील आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं नवीन नूतनीकरणाचा कार्यक्रम करण्याचं ठरवलं, त्याप्रमाणे आम्ही ह्या मंदिराची उभारणी केली. उभारणी केल्यानंतर मंदिराचा ह्या कलशारोहण सोहळ्याचा कार्यक्रम असेल, अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम असेल. आम्ही काल श्रावण महाराज जगताप यांचं कीर्तन झालं, त्यानंतर ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होता कलशारोहणाचा आणि ध्वजारोहणाचा, श्री परमपूज्य महंत श्री मुक्तानंदजी महाराज वल्हाळेकर हे आले ह्या ठिकाणी आणि कलशारोहणाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम केला आहे. यानंतर आता काल्याचं कीर्तन हे समाधान महाराज शर्मांचं होईल, त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचं नियोजन केलेलं होतं, सर्वांसाठी महाप्रसाद होईल आणि मग ह्यानंतर ह्या कार्यक्रमाची सांगता होईल. यावेळी या मंदिर जीर्णोद्धार सोहळ्याला माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, शिवसेना तालुका प्रमुख जनार्दन आहेर, आंबेदुमाला गावचे सरपंच जालिंदर गागरे, अकलापूर गावचे सरपंच अरुण वाघ, अकलापूर देवस्थानचे विश्वस्त संपतराव वाभाळे, विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौरव डोंगरे, कोठेखुर्दचे माजी सरपंच गोरक्षनाथ ढोकरे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी सर्वच मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करत श्री यशवंत बाबा मंदिर जीर्णोद्धारासाठी सरळ हातांनी मदत केली. यावेळी या सोहळ्याला कोठेबुद्रुक गावासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिला युवक यांची मोठी उपस्थिती होती. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री यशवंत बाबा मित्रमंडळ, डोफेदरा, श्री पत्रोजी बाबा मित्रमंडळ आणि समस्त ग्रामस्थ तरुण मित्रमंडळ कोठेबुद्रुक यांनी विशेष परिश्रम घेतले. न्यूज रिपोर्टर राजू नरवडे, एस्तान मीडिया, संगमनेर.